नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, ज्यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो। कारण की राज्यसेवा, PSI, STNASO, सरसेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षामध्ये आदिवासी जमाती यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत। कारण की यावरती हमखास प्रश्न असतो, त्यामुळे तुमचे मार्क्स तुम्ही एकदम फिक्स करा। कारण की नेहमी येणारा हा पॉइंट आहे, खूप VIMP क्वेश्चन आहे ते। त्यामुळे तुम्हाला मी आज चांगली ट्रिक सांगणार आहे की मॅपनुसार तुम्ही आदिवासी जमाती कशा लक्षात ठेवायच्या। आपण तशा पाठ करून तर लक्षात ठेवू शकतो, पण जर तुम्ही मॅपनुसार जर आदिवासी जमाती केल्या ना, तर काय होतं बघा, पण नकाशामध्ये आपल्याला माहीत असते की कुठं कोणता कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामधला। पण मग आपल्या नकाशानुसार जर आपण जमाती जर लक्षात ठेवल्यानं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमाती आहे, तर मग आपल्या माइंडला काय होतं, ती प्रॅक्टिस होऊन जाते की हां ह्या जिल्ह्यामध्ये ही ही जमात आहे, असं पद्धतीने आपल्या माइंडला प्रॅक्टिस होऊन जाते। आणि एक्झाममध्ये काय होतं, मग पूर्ण मॅप आपल्या डोळ्यासमोर असा फ्लश होतो। त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित या आदिवासी जमाती मॅपनुसार मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करायच्या, त्याचा तुम्हाला 100% एक्झामला फायदा होईल, मी गॅरंटी देते। नेहमी प्रश्न येतो बघा आदिवासी जमातीवर, खूप जास्त VIMP प्रश्न आहेत। आपण सर्वात पहिले जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या जमाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। पहिलं बघा गोंड, नंतर भिल्ल, नंतर कोकणा, नंतर कोरकू, नंतर वारली, नंतर ठाकर महादेव कोळी, ठीक आहे, नंतर कोलाम आणि लास्टला आंधा, ठीक आहे। या पूर्ण बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण 6-8 जमाती आहेत पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये। या तुम्हाला माहीतच पाहिजे, तर कारण की यावरती क्वेश्चन नेहमी हमखास असतो। तर चला तुम्ही आता आपले मार्क एकदम फिक्स करून घेऊया, हा पूर्ण मॅप लक्षात ठेवून। चला मग आपण बघूया, सर्वात पहिले गोंड ही जमात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते। तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले, तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आला येतो। बघा आपण बघूया आता गोंड, गोंड ही जमात कुठे कुठे आहे। बघा मी जिथं जिथं गोंड जमात आहे तिथं असा ट्रँगल म्हणजेच असा चौकोन डब्बा केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। बघा गोंड बघूया आता आपण, सर्वात पहिले कुठे येते, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड ह्या 3 जिल्ह्यामध्ये गोंड ही जमात आहे, ठीक आहे। गोंड जमातवरती नेहमी प्रश्न असतो। बघा मी खूप जास्त पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर हा व्हिडिओ तयार केलेला आहे, कारण की खूप पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्यामध्ये मला समजलं की ह्या जमातीवरती जास्त प्रश्न येऊन गेलेले आहेत। त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गोंड ह्या एकूण 3 जिल्ह्यामध्ये येतात बघा, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली, ठीक आहे। त्यानंतर आपण बघूया आता भिल्ल, भिल्लसाठी मी असं गोल केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लगेच व्यवस्थित लक्षात येईल। बघा भिल्ल बघूया आता आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला पूर्ण जिल्हे माहीत पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत। ते जर तुम्हाला माहीत नसेल तर मी विभागावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो चेक करा। बघा आपण बघूया, तर खाली आहे सिंधुदुर्ग, नंतर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जालना। वरती बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, ठीक आहे। सर्वात वरती काय आहे, तर सातपुडा पर्वत, ठीक आहे। आपण तिथे पण बघणार आहोत की तिथे कोणती जमात आहे सातपुडा पर्वतवरती, कारण की त्यावरती पण प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे। बघा आता आपण बघूया भिल्ल जमात कुठे कुठे आहे। तर बघा भिल्ल जमात बघा नांदेडमध्ये आहे, त्यानंतर जळगावमध्ये आहे, धुळे, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर नाशिक, त्यानंतर अहमदनगर। बघू शकतात तुम्ही, बघा तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नांदेड, ठीक आहे। अशा पद्धतीने जर गेलात तुम्ही तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील। त्यानंतरच आपण बघूया कोकणा जमात कुठे कुठे आहे। तर कोकणा जमात बघा नाशिक आणि धुळे, बघा दोन्ही पण जिल्हे जवळजवळ आहेत, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील। इकडं वरच्या साईडला म्हणजेच उत्तरेकडील साईडला आहेत ते नाशिक व धुळे। तिथं कोणती जमात आहे,
तर कोकणा। त्यानंतर अत्यंत महत्त्वाची जमात आपण बघणार आहोत ज्यावरती आयोग नेहमी प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, ते आहे कोरकू। कोरकू जमात बघूयात आपण। कोरकू जमात बघा कुठे आहे, तर अमरावती इथे आहे। तर एकच जिल्ह्यामध्ये जमात येते ती कोरकू किंवा अमरावती इथे आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर बघूयात आपण वारली। तर वारलीला मी रेड कलरचा ट्रायंगल केलेला आहे। तर वारली बघायचं कुठं आहे, तर एकाच जागेवर आहे, ती आहे ठाणेमध्ये। कुठे, तर ठाणेमध्ये आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत ढाकर महादेव कोळी ही जमात कुठे आहे, त्याला मी असं गोल केलेलं आहे। बघूयात आपण ती कुठे, तर रायगडला आहे, पुणेला आहे, अहमदनगरला आहे, ठाणेला आहे आणि नाशिकला आहे। ठीक आहे, तर बघा हे पूर्ण असे इथं पश्चिमकडच्या साईडला येतात। बघा पाचही पण जिल्हे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील। सर्कलमध्ये मी ह्याला काय केलं, महादेव ठाकर कोळीला सर्कल केले, आणि हे जिल्हे सुद्धा काय देतं, सर्कलमध्ये आहेत, म्हणजे अहमदनगर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक। ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील। त्यानंतर आपण बघूया आता कोलाम ही जमात बघूया। तर कोलाम ही जमात बघा खूप जास्त महत्त्वाची आहे, यावरती प्रश्न आलेला आहे। तर ती जमात कुठे आहे, तर वरच्या साईडला म्हणजे उत्तरेकडे साईडला सातपुडा पर्वतावरती कोणती जमात आहे, कोलाम ही जमात आहे। तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारू शकतो की कोलाम ही जमात कुठे आहे, किंवा असं विचारलं जाऊ शकतं की सातपुडा पर्वतावरती कोलाम ही जमात आहे का। त्यानंतर तुम्हाला जोड्या लावामध्ये पण प्रश्न येऊ शकतात। जोड्या लावामध्ये तुम्हाला असे जमात देतात आणि इकडे जिल्हे देतात, त्यावरती तुम्हाला जोड्या लावायच्या असतात। किंवा तुम्हाला चार पर्याय देतात की सातपुडा पर्वतावरती आंध ही जमात आहे, नंतर पुन्हा अमरावती जिल्ह्यामध्ये कोलम ही जमात आहे। अशा पद्धतीने तुम्हाला चार पर्याय देतात आणि त्याच्यापैकी आपल्याला बरोबर कोणता पर्याय म्हणजे योग्य पर्याय निवडायचा असतो, किंवा चूक पर्याय म्हणजे अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो। त्यामुळे तुम्हाला जमाती व्यवस्थित माहीत पाहिजेत, कारण की नेहमी हा फिक्स क्वेश्चन असतो की जमातीवर प्रश्न येतोच, त्यामुळे तुम्ही जमाती व्यवस्थित करायच्या आदिवासी जमाती। आता बघूया आता आपण लास्टची आंध ही जमात कुठे कुठे आहे, तर ठीक आहे आंध जमात बघा नांदेड, परभणी, अकोला, यवतमाळ। ठीक आहे, या चार जिल्ह्यांमध्ये आंध ही जमात आहे। ठीक आहे, समजलं तुम्हाला। बघा आता आपण एकूण आठ जमाती डिस्कशन केलेल्या आहेत, यावरती नेहमी प्रश्न येतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चांगल्या मॅपनुसार पाठ करा मी सांगितलेल्या पद्धतीने, त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल। जर अजून तुम्हाला कोणत्या गोष्टी मॅपनुसार जर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या पण तुम्हाला अवेलेबल करून देईल। जर व्हिडिओ तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो शेअर करायलासुद्धा विसरू नका। धन्यवाद।